मतदाराला आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन प्रयोग करत असतात, असाच काहीसा प्रकार पवनी तालुक्यातील सोमनाळा गावात पाहायला मिळाला असून एका महिला सरपंचपदाच्या उमेदवाराने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपला जाहीरनामा लिहून देत नोटरी करून दिला आहे. पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंच पदाच्या महिला उमेदवार छब्बू वंजारी ह्या उच्च शिक्षित असून 18 डिसेंबरला सोमनाळा गावात होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत त्या उभ्या आहेत. 1200 लोकसंख्या असलेल्या सोमनाळा गावातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला. इतकेच नाही तर मतदाराचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या जाहीरनाम्याला नोटरी करून शासकीय अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. लोक मतदाराच्या भरोसावर निवडून येतात व त्याच मतदारांच्या विकास कामांना त्यांना विसर पडतोय म्हणून मतदार उमेदवारांकडून नाराज असल्याचे मतदारांचा विश्वास मिळवून घेण्यासाठी आपण हा जाहीरनामा लिहून दिले असल्याचे छब्बू वंजारी सांगतात. निवडणूक आली की नेते मोठमोठे आश्वासने देतात, मात्र निवडून आल्यानंतर ते आश्वासने विसरून जातात. मी ही आश्वासने विसरू नये याकरिता मी हे स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून देत आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर नोटरी केलेला आहे. मी एकच मनात ध्यास केलेला आहे की गावाचा सर्वांगीण विकास घडून यावा, कल्पना मनात धरून पूर्णत्वास यावी यासाठी प्रयत्न करेन आणि नक्की करेन. पंच बनल्यानंतर हा जाहीरनामा मला बंधनकारक असेल म्हणून मी हा स्टॅम्प 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर नोंदणी केली. जी बी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जी बी न्यूज, गोंदिया.